गुड आफ्टरनून. सेकंड सेक्शनच्या दुसऱ्या सेक्शन मध्ये आपण तुमचा नवीन टॉपिक लाईफ प्रोसेसेस इन अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम स्टार्टअप करत आहोत. भरपूर विद्यार्थ्यांचं रेकमेंडेशन आलं की सर ॲनिमल क्लासिफिकेशन सायमल्टेनियसली लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम फर्स्ट टॉपिकचे पण व्हिडिओ तुम्ही अपलोड करून द्या. ठीक आहे, तुम्ही पाठवलेली रिक्वेस्ट तुम्हाला ऍक्सेप्ट झालेली आहे आणि दोन सेक्शन्स मध्ये ॲनिमल क्लासिफिकेशन ॲज वेल ॲज लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हा टॉपिकचे व्हिडिओज मी अपलोड करायला चालू करत असेल. ओके, संडेचा दिवस आहे, फ्री असाल, डेफिनेटली फ्री असू नका बाळांनो. छोटस टास्क मी तुमच्यासाठी प्रोव्हाइड करत आहे. ओके, आणि त्या टॉपिक मधलं हे पहिलं बीट आपल्याकडे मी तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे बाळांनो. पहिल्या बीट मध्ये आपल्याला दिलेला आहे रेस्पिरेशन. ओके, तर ते आपल्यामध्ये फिजिओलॉजिकल प्रोसेस मध्ये आपल्याला फक्त आणि फक्त एकच प्रोसेस इथं आपल्याला इन्क्लुडिंग करून दिलेली आहे. एक म्हणजे सेल डिव्हिजन आलेली आहे. ओके, त्यानंतर रेस्पिरेशन आलेलं आहे. ओके, तर बाळांनो पहा, तर आपल्याला पहिल्या पॉइंट मध्ये आपल्याला नेमकं रेस्पिरेशन म्हणजे काय हे थोडं कन्क्लुजन आपल्याला क्लिअर करायचं आहे. सर ते प्लांट्स मधलं रेस्पिरेशन आणि अॅनिमल मधलं रेस्पिरेशन हे आपल्याला काय करायचे थोड्या दोन वर्ड्स मध्ये मी त्याला एक्सप्लेन करून देतो. जर आपण जर आपल्या रेस्पिरेशनच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर बाबांनो आपण आपल्या रेस्पिरेशन्सला आपण काय म्हणतो बाबांनो ब्रीदिंग म्हणतो. पण आपण जर समजा प्लांटच्या रेस्पिरेशनला म्हटलं तर त्याला रेस्पिरेशन म्हणतो. ओके, पण ते दोन पद्धतीने घेतलं जातं, एक एक्स्ट्रा सेल्युलर आणि एक इंट्रा सेल्युलर. ओके, जे प्लांटचं रेस्पिरेशन आहे ते इंट्रा सेल्युलर आहे, म्हणजे जो सेल ऑर्गेनेल आहे जो की रेस्पिरेशन ओबे करायला लागलेला आहे तो आहे मायटोकॉन्ड्रिया, दॅट इज कॉल्ड ऍज अ साइट ऑफ रेस्पिरेशन. ओके, आपण एक छोटस मेकॅनिझम आणखी पाहिलं होतं प्रिव्हियस इयर्स मध्ये, क्लोरोप्लास्ट नावाचा सेल ऑर्गेनेल घेतला होता जो की इट इज अ साइट ऑफ फोटोसिंथेसिस म्हटलं होतं. ओके, तर बाळांनो छोट्याशा वर्ड्स मध्ये मी तुम्हाला स्वागत करतो आणि हे दुपारच्या सेशन मधलं हे रेस्पिरेशन बीट स्टार्टअप देऊन टाकत आहे बाळांनो. पहिल्यांदा वी टू नो द अबाउट द रेस्पिरेशन. ओके, तर बघा, कॉम्प्लेक्स ऑर्गेनिक सब्स्टन्सेस आर ब्रेकडाऊन इन प्रेझेन्स अँड अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन अँड फॉर्मेशन ऑफ कार्बन डायऑक्साइड, एनर्जी अँड वॉटर. द सिम्पल फिजिओलॉजिकल प्रोसेस इज कॉल्ड ॲज रेस्पिरेशन. ओके, तर एकंदरीत सांगायचं काय झालेलं आहे की आपल्याकडे जे फूड आहे कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक सब्स्टन्सेस म्हणजे कार्बोहायड्रेट्स असतील, प्रोटीन्स असतील, फॅट्स असतील, लिपिड्स असतील, यांचं ब्रेकडाऊन करायचं आहे दोन मेथडॉलॉजीनं. म्हणजे कोणत्या मी वर्ड्स वापरला, इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन अँड इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. तर त्याचे दोन टाईप्स आपल्याकडे मिळालेले आहेत. म्हणजे डेफिनेशन एकदम सिम्पल वर्ड्स मध्ये सांगतो, ब्रेकडाऊन ऑफ कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक सब्स्टन्सेस इन टू सिम्पल इनऑर्गॅनिक सब्स्टन्सेस विथ रिलीज ऑफ एनर्जी, दॅट सिम्पल प्रोसेस इज कॉल्ड ॲज रेस्पिरेशन. बेटा वन्स अगेन, कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक सब्स्टन्सेस म्हणजे कार्बोहायड्रेट असतील, ग्लुकोज असतील, प्रोटीन्स असतील, फॅट्स असतील, लिपिड्स असतील, यांचं ब्रेकडाऊन करायचंय ऍरोबिकली ऑर एनएरोबिकली, दॅट सिम्पल प्रोसेस इज कॉल्ड ॲज रेस्पिरेशन. डेफिनेशन मला वाटतं सगळ्यांना सोप्या शब्दांमध्ये कळालेली असं. ओके, तर दोन टाईप्स आपल्याला बघायला भेटलेले आहेत. तर दोन डेफिनेशन मध्येच तुम्हाला सांगितलंय की ऍरोबिक रेस्पिरेशन आणि अनॅरोबिक रेस्पिरेशन हे दोन रेस्पिरेशनचे आपल्याला टाईप इथे समजलेले असतील. तर आपल्या दोघांमध्ये अगोदर आपल्याला डिफरन्स घेणं गरजेचं आहे. टॉपिक चालू असताना आपल्याकडे डायरेक्टली इनडायरेक्टली क्वेश्चन्स विचारू शकतात, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ऍरोबिक रेस्पिरेशन अँड अनॅरोबिक रेस्पिरेशन. ओके, तर बघा सिम्पल डेफिनेशन मध्ये तुम्हाला काय करतो आहे, पहिली डेफिनेशन देतो मी ऍरोबिक रेस्पिरेशनची. पहा बाळांनो, अवघडामध्ये जायचं नाहीये, एकदम सिम्पल व्हिडिओ मध्ये आपल्याला सिम्पल पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, पुटअप करायचं आहे. द रेस्पिरेशन टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. कशामध्ये म्हणायला लागलेलो आहे, इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, दॅट रेस्पिरेशन इज कॉल्ड ॲज ऍरोबिक रेस्पिरेशन. सोपं आहे बाळांनो. ओके, डेफिनेशन डबल एकदा सांगतो मी, द रेस्पिरेशन टेक्स प्लेस इन प्रेझेन्स, इन प्रेझेन्स, इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड ॲज ऍरोबिक रेस्पिरेशन. बाळांनो एकच डेफिनेशन मध्ये चेंज करायचं आहे. ओके, तर कोणतं आहे बघा, ऍनरोबिक रेस्पिरेशन म्हटलं की बाळांनो डेफिनेशन कशी करायची आहे बघा बाळांनो, द रेस्पिरेशन टेक्स प्लेस इन अब्सेन्स. काय म्हणायचं आहे, इन अब्सेन्स, एकच वर्ड चेंज केला मी इकडे, काय वापरला, इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, इन अब्सेन्स, अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. इकडे मी ऍरोबिक कंडिशन मांडलेली आहे, काय वापरलेली आहे, ऍरोबिक कंडिशन वापरली आहे. तर मी इकडे कंडिशन अँड ऍरोबिक कंडिशन वापरल, काय वापरल, अँड ऍरोबिक कंडिशन वापरल. ओके, सर याला मी फर्मेंटेशन म्हटलं तर चालेल बाळांनो, एकदम सोप्या पद्धतीने त्याला तुम्ही फर्मेंटेशन म्हणून टाका. सर फर्मेंटेशन म्हणजे साध्या सोप्या सांगू का बाळांनो,
आपण जे मिल्क इज कन्वर्टेड इन टू द कर्ड प्रोसेस सांगितली होती ना, एनारोबिकल इज ब्रेकडाऊन व्हायला लागलेले, बाळांनो काही टेन्शन नाही, म्हणजे दुधाचं दह्यामध्ये कन्वर्ट होण्याची जी प्रोसेस आहे त्याच प्रोसेसला आपण काय म्हटलेलं आहे, फर्मेंटेशन. काय म्हटलेलं आहे, फर्मेंटेशन म्हणजे एनारोबिक कंडिशन मध्ये म्हटलेलं आहे. कारण बाळांनो डिफरन्स पॉईंट जर तुम्हाला विचारले गेले तर पहिला पॉईंट तुम्हाला कधी पण काय करावं लागेल, डेफिनेशन. ओके, त्याच डेफिनेशनला मी काय करतो, खाली शॉर्ट शॉर्ट मध्ये घेतो. ओके, पहिला पॉईंट डेफिनेशन, त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, डेफिनेशन मांडलेली आहे. काय मांडलेली डेफिनेशन, द रेस्पिरेशन टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, द रेस्पिरेशन इज कॉल्ड एज एरोबिक रेस्पिरेशन. बाळांनो दुसरी डेफिनेशन, द रेस्पिरेशन टेक्स प्लेस इन अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड एज एन एरोबिक रेस्पिरेशन. बाळांनो इक्वेशन, फूड म्हणजे कार्बोहायड्रेट्स म्हणजेच ग्लुकोज, मग ते कार्बोहायड्रेट्स असतील, प्रोटीन्स असतील, फॅट्स असतील, लिपिड्स असतील, यांचं ब्रेकडाऊन करायचं दोन कंडिशन मार्फत ऑक्सिजन. बघा इक्वेशन काय आहे, C6H12O6 म्हणजे काय आहे, फूड आहे, कार्बोहायड्रेट्स आहे, ब्रेकडाऊन केलेलं आहे, प्लस 6O2 इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन भेटलं काय, CO2 प्लस H2O प्लस 38 ATP सोर्स ऑफ एनर्जी ATP, ऍडिनोसाइन ट्राय फॉस्फेट, ऍडिनोसाइन ट्राय फॉस्फेट. बाळांनो काही सर मिनिंग नाही कळालं तर बिंदास विचारायचं, काय अडचण नाहीये. ओके, तर सांगितलेलं आहे सर सोर्स ऑफ एनर्जी फक्त ATPच आहे का, नाही बाळांनो आपल्याकडे सोर्स ऑफ एनर्जी भरपूर असतील. ओके, प्लांट्स मध्ये आपण ते स्पेशल युज कुठे कुठे करणार, कोणकोणते फॉर्म आपण युज करतो, तर NADP असेल, FADP असेल, ओके, आणि ATP आहे. तर लॉन्ग फॉर्म सांगतो, फ्लेविन ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड फॉस्फेट हा FADचा लॉन्ग फॉर्म आहे, तर NADचा काय आहे बाळांनो, निकोटिनामाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड फॉस्फेट. सर आणखी सांगा, निकोटिनामाइड ॲडेनोसाइन डाय फॉस्फेट, निकोटिनामाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड फॉस्फेट, फ्लेविन ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड फॉस्फेट, ॲडेनोसाइन ट्राय फॉस्फेट. ओके, इक्वेशन मध्ये आपल्याला काय लागलेलं आहे, 38 ATP आहे, इकडे पण दिलेलं आहे आपल्याला. ओके, C6H12O6 इन अब्सेन्स ऑफ मध्ये ब्रेकडाऊन व्हायला लागलेला आहे, इथिल अल्कोहोल तयार झालेला आहे. काय व्हायला लागलेला आहे, इथिल अल्कोहोल तयार व्हायला लागलेला आहे, इथिल अल्कोहोल. ओके, त्यालाच आपण दुसऱ्या शब्दामध्ये अल्कोहोल म्हणतो, म्हणजे आपण जे अल्कोहोलिक बिव्हरेजचे प्रोडक्ट आपण वाचतो, आपण भरपूर वेळेस वाचतो. ओके, कोणकोणते सर प्रोडक्ट, विस्की आहे, ब्रँडी आहे, रम आहे, ओके, भरपूर भरपूर प्रोडक्ट असतात, आपल्याला त्यांचे ब्रँडचे नावं सांगायची काही गरज नाही, आपण डेली लाईफ मध्ये आपल्या टीव्हीवर वगैरे ऍड येतात आपल्याकडे. ओके, सिग्नेचर असेल, मॅकडॉन नंबर वन असेल, RS असतील, वेगवेगळे जे अल्कोहोल अल्कोहोलिक फर्मेंटेशन मेकॅनिझम असतात. येस येस येस, बरोबर आहे बाळांनो, तुम्हाला क्लिक झालेला आहे, येस. ओके, आपल्याकडून देसी असेल किंवा हातबट्टी असेल किंवा आपण भरपूर याच्यामध्ये, असं नाही की आपल्याला डेली लाईफ मध्ये आपण बघायला भेटतात. ओके, आपण कुठे जरी समजा बाहेर वगैरे गेलं, जेवण वगैरे करत असताना किंवा हॉटेल्समध्ये म्हणा, बार्समध्ये म्हणा, आपल्याला वेगवेगळ्या असं डेकोरेशन टाईप ना आपल्याला बघायला भेटत असतं. ओके, नाही तर आपल्या शेजारी नेबरहूडला कुणीतरी आपल्याकडे ते अल्कोहोलचं सेवन केलेलं आपल्याला भरपूर माणसं बघायला भेटतात, तोच म्हणजे हा फर्मेंटेशनचा प्रॉडक्ट आहे. फक्त हेच आहे का, नाही बाळांनो, लॅक्टिक असेल म्हणजे भरपूर काही आपल्याला. ओके, मिल्क पासून जे मिल्कचे जे प्रॉडक्ट आहेत ते वर्सटाईल आहेत, इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स भरपूर आहे बरं का बाळांनो. ओके, कशाला, फर्मेंटेशनला. कशाला, फर्मेंटेशनला. आपण मायक्रोब्स हा टॉपिक मध्ये आपल्याला एक टॉपिक येणारच आहे पुढे, मग त्यावेळेस आपण इन डिटेल मध्ये त्यांचे प्रोडक्ट्स बघू, आपले डिफरन्स पॉईंट आहे. ओके, तर बघा इक्वेशन मध्ये आपल्याला 4-5 पॉईंट आपल्याला इझिली आपण काय करू शकतो, कॅल्क्युलेट करू शकतो. पहिला पॉईंट डेफिनेशन, दुसरा पॉईंट इक्वेशन. पहिला पॉईंट डेफिनेशन, दुसरा पॉईंट इक्वेशन. पहिला पॉईंट डेफिनेशन, दुसरा पॉईंट इक्वेशन. इथे आणखी एक पॉईंट म्हणतो, एरोबिक रेस्पिरेशन टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, एनारोबिक रेस्पिरेशन टेक्स प्लेस इन अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. ओके, 38 ATP फॉर्म, 2 ATP फॉर्म, 38 ATP फॉर्म, 2 ATP फॉर्म. ओके, इथे एरोबिक रेस्पिरेशन मध्ये ग्लुकोजचं म्हणा, फूडचं म्हणा, कम्प्लीट ब्रेकडाऊन होतंय, तर इकडे बघा एनारोबिक मध्ये आपल्याला इनकम्प्लीट ब्रेकडाऊन होतंय. म्हणजे एरोबिक मध्ये तुमचं जे ग्लुकोज असेल, फूड असेल, याचं कम्प्लीट ब्रेकडाऊन करून मॅक्सिमम एनर्जी भेटायला लागलेली आहे. आता मला सांगा, इकडे आपल्याला 38 ATP भेटायला लागल्यात आणि इकडे आपल्याला 2 ATP भेटायला लागलेला आहे. ओके, इथे ATPचा सोर्स ATP नाही बरं का, लक्षात ठेवा बाळांनो, डबल सांगा लागलेलो आहे. एनारोबिक रेस्पिरेशन मध्ये डायरेक्टली ATP भेटत नाही भेटत बाळांनो, तो NADPच्या फॉर्म मध्ये भेटते बाळांनो. कशी भेटते, NADPच्या फॉर्म मध्ये, लक्षात ठेवा व्हिडिओ क्लिक करत असताना.
रेस्पिरेशनच्या इक्वेशन्स मध्ये सांगितलं एंड प्रोडक्ट कोणते आहेत, कार्बन डायऑक्साइड, वॉटर आणि एटीपी. एटीपी असेल, एफडी असेल, एनएडीपी एस2 असेल, ओके, कोणता भी तुमचा एंड प्रोडक्ट असू शकतो. ओके, इकडे एंड प्रोडक्ट सारे इथेनॉल, अल्कोहोल, लॅक्टिक ऍसिड आणि एटीपी. इथे एटीपी मी डायरेक्टली सांगितलं, एटीपी नाही भेटणार. ओके, एनएडीपीच्या फॉर्म मध्ये भेटेल. कशाच्या फॉर्म मध्ये? एनएडीपीच्या फॉर्म मध्ये आपल्याला बघायला भेटेल. ओके, इकडे बघा एंड प्रोडक्ट मध्ये इथे वॉटर फॉर्म व्हायला लागलेला आहे, इकडे वॉटर फॉर्म व्हायला नाही.